दहावी आणि बारावीच्या परीक्षा ठरलेल्या वेळापत्रकानुसार ऑफलाईन पद्धतीने होणार आहेत. महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी याची माहिती दिली. कोविडचा धोका विचारात घेऊन यंदा शाळा तिथे परीक्षा केंद्राची सोय केली जाईल. तर 15 पेक्षा कमी विद्यार्थी असल्यास जवळच्या उपकेंद्रात परीक्षा देण्याची सोय केली जाणार आहे. कोविड काळात लेखनाची सवय सुटल्यामुळे यंदा 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेमध्ये लिखाणासाठी वाढीव वेळ दिला जाईल. 40 ते 60 गुणांसाठी 15 मिनिटं तर 70 ते 100 गुणांच्या पेपरसाठी अर्धा तास अतिरिक्त वेळ मिळेल. 10वी 12वीच्या परीक्षेसाठी यंदा बाहेरच्या शिक्षकांना परीक्षक म्हणून नियुक्त केलं जाणार नसल्याचं बोर्डानं सांगितलंय. त्याऐवजी शाळेतले शिक्षक परीक्षक म्हणून काम पाहतील. विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी प्रत्येक केंद्रावर आरोग्य सुविधा पुरवल्या जातील. तर परीक्षेसाठी एका वर्गात जास्तीत जास्त 25 विद्यार्थीच बंधनकारक असतील. 10वी 12वीच्या परीक्षेसाठी कोविडची लस बंधनकारक नसल्याचं बोर्डानं स्पष्ट केलंय. आतापर्यंत 60 ते 65% विद्यार्थ्यांचा कोविड लशीचा पहिला डोस पूर्ण झाल्याचं बोर्डानं सांगितलंय. मुंबई महानगरपालिकेचा 45,949 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी सादर केला. निवडणुकीपूर्वीच्या अर्थसंकल्पात आरोग्य आणि शिक्षण या दोन बाबींवरती विशेष भर दिला जातोय. मुंबईमध्ये कचरा निर्माण करणाऱ्यांना वापरकर्ता शुल्क भरावं लागेल. पालिकेच्या अर्थसंकल्पात या नव्या कराचा समावेश केला गेलाय. देशामधलं पहिलं सहकार विद्यापीठ पुण्यात उभारलं जाईल. पुण्यातील वैकुंठभाई मेहता सहकार प्रबंधक संस्थेचं रूपांतर सहकार विद्यापीठात केलं जाणार आहे. पंढरपुरातल्या चंद्रभागेचं पाणी प्रदूषित झालंय. नदीच्या पाण्यात मोठ्या प्रमाणात अळ्या आणि किडे पडले. स्नानासाठी येणाऱ्या भाविकांना प्रदूषित झालेल्या पाण्यामुळे त्वचाविकार होत आहेत. डोंबिवलीला प्रदूषण मुक्त करण्यासाठी एमआयडीसीतील 156 धोकादायक कारखाने पाताळगंगा इथे स्थलांतरित करण्याचा निर्णय झालाय. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी काल याची घोषणा केली. नागरिकांनी जरी स्वागत केलेलं असलं तरी उद्योजकांचा मात्र या निर्णयाला विरोध आहे. सरकारच्या निर्णयाविरोधात लढा उभारण्याचा निर्णय डोंबिवलीमधल्या उद्योजकांनी जाहीर करत या निर्णयाला तीव्र विरोध दर्शवलाय. राम मंदिराचा मुद्दा 2024 निवडणुकीत सर्वात मोठा मुद्दा असेल असे संकेत मिळतात. 2024 राम मंदिराचं काम पूर्ण झालं नाही तर या निवडणुकीपूर्वी रामलला मंदिरात विराजमान असतील अशी माहिती मिळते. पंतप्रधान कार्यालयाला प्रयागराज सत्र न्यायालयाकडनं नोटीस आली आहे. नोव्हेंबर 2021 नौशेरात पंतप्रधान मोदींनी लष्कराचा गणवेश परिधान केल्यामुळे एका वकिलानं यावरती आक्षेप घेतलाय. सचिन वाझेंना तुरुंगात विवस्त्र करून शिवीगाळ केली जाते तसंच त्यांच्यावरती दबाव टाकला जातोय असा आरोप माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केला. परमबीर यांनी ईडीला दिलेला जबाब आरोपपत्रात नमूद आहे. तर चांदीवाल आयोगाच्या कार्यालयात वाझे आणि देशमुखांची भेट झाली तेव्हा वाझे यांनी ईडीला दिलेला जबाब परत घ्यावा म्हणून देशमुखांनी दबाव टाकल्याचा आरोप परमबीरकर यांनी केलाय. अँटिलियासमोर ठेवलेल्या स्फोटकांप्रकरणी परमबीर सिंग हेच मास्टरमाइंड असल्याचं कळलं होतं असा जबाब माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ईडीसमोर दिलाय. ईडीनं दाखल केलेल्या आरोपपत्रात त्याची नोंद करण्यात आली आहे. राज्यातील पोलीस खात्यामधल्या बदल्यांवरती माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गौप्यस्फोट केलाय. पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांची यादी परिवहन मंत्री अनिल परबच आपल्याकडे द्यायचे असं देशमुखांनी आपल्या जबाबात म्हटलंय. पोलिसांच्या बदल्यांमध्ये लॉबिंगच्या आरोपांबाबत आणखी एक गौप्यस्फोट आरोपपत्रातनं समोर येतोय. पोलिसांच्या पोस्टिंगसाठी जे लॉबिंग सुरू होतं त्यावरनं रश्मी शुक्ला यांनी दिलेल्या अहवालानंतर कारवाईसाठी मुख्यमंत्र्यांनी डीजीपींना पत्र पाठवलं पण डीजीपींनी या पत्राचं उत्तर दिलं नाही. कोरोनापासून बचाव करण्यासाठी झायडस कॅडिलाच्या लशीचा पुरवठा सुरू झालाय. महाराष्ट्रासह 7 राज्यांमध्ये या लशीचं वितरण होणार आहे. विशेष बाब म्हणजे ही लस सुईमुक्त असेल. शेअर बाजारात आज पुन्हा एकदा घसरण झाल्याचं पाहायला मिळत आहे. बाजार सुरू होता सेन्सेक्स 300 अंकांनी घसरला तर निफ्टीमध्ये 84 अंकांची घसरण झाली. फेसबुक या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मशी संलग्न असलेल्या मेटा प्लॅटफॉर्म इंक कंपनीच्या शेअरमध्ये मोठी घसरण पाहायला मिळते. या कंपनीच्या शेअरमध्ये जवळपास काल 20% घसरण झाली. ठाणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी करण्यात आलेली प्रभाग रचना वादाच्या भोवऱ्यात असताना भाजपनं आक्रमक भूमिका घेतली. जाहीर केलेली प्रभाग रचना संपूर्णपणे रद्द करून नवी प्रभाग रचना करावी अशी मागणी भाजपची आहे. वाराणसीमध्ये बनावट लस आणि किट बनवणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश झालाय. उत्तर प्रदेश पोलिसांच्या विशेष तपास पथकानं या प्रकरणी 5 जणांना अटक केली आहे. मनमाड आणि बागलाण तालुक्यासह संपूर्ण नाशिक जिल्ह्यात यंदा उन्हाळी कांद्याची विक्रमी लागवड होणार आहे. यंदा चांगला पाऊस झाल्यामुळे कांदा लागवडीचं क्षेत्र वाढण्याचा अंदाज आहे. मिरची पावडर आणि हळदीची पावडर यांच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ होते. तामिळनाडूमध्ये झालेल्या पुरामुळे लाल मिरचीचा दर 9,000 रुपये प्रति क्विंटल झालाय तर हळदीचा दर 10,000च्याही पुढे गेलाय. नाशिक जिल्ह्यातील मनमाड जवळच्या हडबीची शेंडी डोंगरावरती गिर्याण होण्यासाठी गेलेल्या दोघांचा
खोल दरीत कोसळून मृत्यू झाला. कोविड चाचणीच्या नावाखाली युवतीच्या गुप्तांगातून स्वाब घेणाऱ्या विकृताला अमरावती जिल्हा सत्र न्यायालयानं 10 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. गेल्या वर्षीच्या अखेरीस एका दहशतवाद्यानं संघ मुख्यालयाची रेकी केल्याचं केंद्रीय तपास यंत्रणांच्या तपासात समोर आलं आणि आता या प्रकरणाचा तपास नागपूर पोलिसांकडनं एटीएसकडे वर्ग झालाय. पालघरमधल्या वाणगाव पोलीस स्थानकाच्या हद्दीत चोरट्यांनी धुमाकूळ घातला. चोरट्यांनी केलेली चोरी सीसीटीव्हीत कैद झाली आहे. गडचिरोलीच्या धानोरा तालुक्यातील रांगी वनक्षेत्र कार्यालयातील वनरक्षक आणि मजुराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी 22,000ची लाच घेताना रंग्यात अटक केली आहे. हळदी समारंभात तलवारी घेऊन मित्रांसह बेधुंदपणे नाचणाऱ्या नवरदेवासह त्याच्या 6 मित्रांवरती कारवाई झाली आणि औरंगाबाद पोलिसांनी त्यांना बेड्या ठोकल्या. सासवड बोबदेव परिसरातील येवलेवाडी इथल्या एका गोदामाला पहाटे आग लागली. ही आग अग्निशमन दलाच्या जवानांनी नियंत्रणात आणली आहे. पुण्याहून गोव्याकडे जाणाऱ्या खासगी बसनं आज पहाटे सिंधुदुर्गच्या वैभववाडी परिसरात पेट घेतला. सुदैवानं या घटनेमध्ये जीवितहानी झालेली नाही आहे. रायगडच्या श्रीवर्धन इथं रानडुकराची शिकार करणाऱ्या मुंबईतल्या दोघांना अटक झाली आहे. विनापरवाना शिकार केल्याप्रकरणी कारवाई झाली आहे. जळगाव जिल्ह्यातील जामनेर बोदवड मार्गावरती वाहनाच्या धडकेत एक बिबट्या गंभीरत्या जखमी झाला आणि काही वेळानंतर या बिबट्याचा मृत्यू झाला. रायगड जिल्ह्यातील मुरूडच्या नांदगाव समुद्रकिनारी भाजपचे पदाधिकारी शैलेश काते यांनी बैलगाडी शर्यतीचं आयोजन केलं होतं. नागरिकांनी मोठी गर्दी केल्यामुळे 3 प्रेक्षक बैलगाडीची धडक बसून जखमी झाले. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नजरेसमोर ठेवत बुलढाणा जिल्ह्यात मनसेनं पदाधिकाऱ्यांना खुश करण्यासाठी नवीन नियुक्त्या केल्या. मात्र नवीन जिल्हाध्यक्ष लक्ष्मण जाधव हे जुन्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेता कारभार करत असल्याचा आरोप होतोय. केंद्रातील सत्ताधारी भाजपला पराभूत करायचं असेल तर देशातल्या सर्व प्रादेशिक पक्षांनी एकत्र यायला हवं असं आवाहन ममता बॅनर्जींनी केलं. केंद्राच्या वतीनं वंदे भारत अंतर्गत पुढच्या 3 वर्षात 400 हायस्पीड ट्रेन तयार केल्या जातील. कोरोनाचे निर्बंध शिथिल झाल्यावर बुलढाणा जिल्ह्यातील ज्ञानगंगा अंबा बारवा आणि लोणार ही 3ही अभयारण्य पर्यटकांसाठी खुली होतात. नागपुरात झाडांची गणना केली जाईल. 9 फुटांपेक्षा जास्त उंचीच्या प्रत्येक झाडाची मोजणी केली जाणार आहे आणि मोजणीनंतर प्रत्येक झाडाला युनिक कोड दिला जाईल. नाशिकमधल्या 200 वर्ष जुन्या वटवृक्षासह 500 पेक्षा अधिक झाडं तोडण्याचा मुद्दा चांगला स्थापलेला आहे. पर्यावरण मंत्र्यांनी 4 दिवसांपूर्वीच इथे भेट दिली होती. मात्र अजून कोणतंही लेखी आश्वासन पर्यावरणप्रेमींना मिळालेलं नाही. पुण्याच्या मध्यभागातनं वाहणाऱ्या राम नदीतलं प्रदूषण हटवण्यासाठी HV देसाई महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांकडनं फ्लोटिंग बेड तयार करण्यात आला. या फ्लोटिंगवरती वाळा खस आणि करदळीची लागवड करण्यात आली आहे. राज्य सरकारकडनं साहित्य पुरस्कारांची घोषणा झाली आहे. साहित्य क्षेत्रातल्या योगदानासाठी देण्यात येणारा विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक भारत सासणे यांना जाहीर झालाय. अमिताभ बच्चन यांनी त्यांची दक्षिण दिल्लीतल्या गुलमोहर पार्कची मालमत्ता 23 कोटींना विकली आहे. बच्चन यांचे आई वडील तेजी आणि हरिवंश राय बच्चन या बंगल्यामध्ये राहत होते. टोकियो ऑलिम्पिकमधला भारताचा सुवर्णपदक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्राला जगप्रसिद्ध लॉरियस क्रीडा पुरस्कारासाठी नामांकन मिळालंय. भारतानं ऑस्ट्रेलियाचा 96 धावांनी धुव्वा उडवत अंडर 19 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये सलग 4थ्यांदा धडक मारली आहे. इंस्टाग्राम स्टोरी आणि डायरेक्ट मेसेजमध्ये आता 3D अवतार पाठवता येणार आहे. सध्या हे फीचर केवळ अमेरिका कॅनडा आणि मेक्सिको पुरतं मर्यादित आहे. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.